नमस्कार. सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व बालविद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पेपर एक यातील गणित या विषयावरील प्रकरण 29 वर्तुळाचा अभ्यास करणार आहोत. वर्तुळ त्रिज्या जीवा व्यास केंद्र म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, त्रिज्या म्हणजे रेडियस, जीवा म्हणजे कॉर्ड, व्यास म्हणजे डायमीटर, केंद्र म्हणजे सेंटर पॉइंट. सोबतची आकृती व ही पी केंद्रबिंदू असल्या वर्तुळाची आहे. हा पी केंद्रबिंदू की इथं आपण कंपासचं पुलादी टोक ठेवून हा वर्तुळ काढत असतो पेन्सिलच्या सहाय्याने. वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही बिंदू, हा केंद्रबिंदू आणि वर्तुळावर हा बिंदू असेल किंवा हा किंवा इथं आपण कोणताही घेतला तर पी पासून वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणायचं, वर्तुळाची त्रिज्या. या ठिकाणी पी क्यू ही त्रिज्या आहे, पी बी आहे, रेख पी ए आहे. आपण अजूनही एखादा पॉइंट घेतला या वर्तुळावर तर ती सुद्धा काय असणार आहे, त्याची त्रिज्या. व वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. फॉर एक्झाम्पल बघा, समजा हा एक छोटासा वर्तुळ आहे, हा केंद्रबिंदू. तर या पद्धतीने इकडे एक काढले तर आपण असंख्य त्रिज्या काढू शकतो की इतक्या त्रिज्या की हा वर्तुळ पूर्णपणे भरला जाणार आहे. यावरूनच काय की वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. तर पुढे बघा, आणि सर्व त्रिज्यांची लांबी काय असते, समान असते. वर्तुळावरील कोणते दोन बिंदू जोडणाऱ्या रेघेला त्या वर्तुळाची जीवा असे म्हटलं जातं. तर बघा, एम एन ही जीवा आहे तर ती वर्तुळावरील दोन बिंदू जोडत आहे, एम आणि एन. तसे ए बी ही सुद्धा काय आहे, सर्वात मोठी जीवा, तर तिलाच वर्तुळाचा व्यास देखील म्हटलं जातं. तर वर्तुळाचा व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. व या पद्धतीने आपण असंख्य जीवा या वर्तुळाला काढू शकतो. बघा, ही सर्वात मोठी म्हणजे व्यास, त्यानंतर या पद्धतीने किंवा असेही दाखवू शकतो आपण. तर आपण असंख्य जीवा वर्तुळाला काढू शकतो. एका वर्तुळाला असंख्य जीवा असतात, त्या असमान लांबीच्या असू शकतात. मग आपण इथे बघतोय की सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास, तर बाकीच्या इकडे दुसऱ्या बघितल्या तर त्या छोट्या छोट्या होत गेलेल्या आहेत, तर त्या असमान लांबीच्या असतात. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास असं म्हणतात. तर ही जी काही जीवा आहे ती वर्तुळाच्या कुठून गेलेली, केंद्रातून. मग जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडवते तर ती वर्तुळाचा व्यास असं म्हटलं जातं. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या आणि जीवेला त्या वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. रेख ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे. मग त्याच पद्धत जशा आपण त्रिज्या दाखवल्या, मग त्रिज्या बघा, इथपर्यंत ही त्रिज्या आहे, तशीच ही वाढवली का इथपर्यंत. मग अशा पद्धतीच्या असंख्य त्रिज्या असतात. मग तर त्रिज्येच्या दुप्पट काय असतो, व्यास. मग ही त्रिज्या जेव्हा ह्या केंद्रातून पुढे जाऊन वर्तुळावरील पुढच्या बिंदूला जोडते तर त्यापासून हा व्यास तयार झालेला आहे. रेख ए बी हा काय आहे, वर्तुळाचा व्यास आहे. एका वर्तुळाला असंख्य व्यास असतात आणि ते सर्व काय असतात, समान लांबीचे असतात. जीवेप्रमाणे असमान लांबीचे नसतात, सर्व व्यास हे समान लांबीचे असतात, त्रिज्येच्या दुप्पट असतात. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. मग त्रिज्या आणि व्यास यामध्ये संबंध काय आहे, तर बघा, व्यास आपल्याला काय दिसतो की व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट आहे. समजा पी क्यू पी बी ही काय आहे, त्रिज्या आहे. समजा 2 सेंटीमीटर असेल तर ए बी काय असेल, तर 4 सेंटीमीटर, त्रिज्येच्या दुप्पट व्यास. म्हणून बघा त्याचं सूत्र, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. मग त्रिज्या काय असेल, व्यासाच्या निम्पट, म्हणजेच काय, व्यासाला जर 2 ने भागलं तर आपल्याला त्रिज्या मिळणार आहे. परिघ म्हणजे काय की बघा, आता हा जो वर्तुळ, ही जी काही वर्तुळाची कडा आहे, तर या कडेला, या कडेवर असंख्य बिंदू आहे. या असंख्य बिंदू जोडणारी ही जी काही रेषा आहे तर तिला काय म्हणायचं, वर्तुळाचा परिघ. मग वर्तुळाच्या कडेची लांबी म्हणजेच वर्तुळाचा परिघ. जर आपण ए पासून जर ह्या वर्तुळाची लांबी मोजायला घेतली या पद्धतीने, पुन्हा ए पर्यंत आलो, तर ही जी काही कडा आपल्याला मिळणार आहे, तिची लांबी मिळणार आहे, ती काय असणार आहे, वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा अंतर्भाग व बाह्यभाग
तर बघा या ठिकाणी काय दिसतं की ही जी काही कडा आहे हिला आपण काय म्हणतो परिक, मग परिक सोडून आतील जे काही बिंदू आहेत तर यांना काय म्हणायचं वर्तुळाचा अंतर्भाग। कडा कडेवरचे पी क्यू आर एस हे बिंदू न घेता तर त्रिज्या कशी पकडतो आपण ओ पासून पी पर्यंत, मग त्रिज्येच्या पेक्षा कमी अंतरावर असलेले सगळे बिंदू म्हणजे काय आहेत वर्तुळाचा अंतर्भाग किंवा अंतर्भागातील बिंदू। आणि हा जो काही परिघ आहे ही जी काही कडा आहे त्याच्यावर जे काही पी क्यू आर एस हे जे बिंदू आहेत ते काय आहे वर्तुळावरील बिंदू आहेत। तर या ठिकाणी बघा सोबतच्या आकृतीत ओ हे केंद्र असलेल्या वर्तुळावर पी क्यू आर एस हे बिंदू आहेत। वर्तुळाच्या त्रिज्ये इतक्या अंतरावर असलेले बिंदू वर्तुळाच्या कडेवर म्हणजे वर्तुळावर असतात। त्यानंतर वर्तुळाचा अंतर्भाग म्हणजे काय की बिंदू ओ डब्ल्यू एक्स वाय झेड हे वर्तुळाच्या अंतर्भागात म्हणजे आतील भागात आहेत, वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा कमी अंतरावर असतात ते। तर वर्तुळाच्या बाहेरील भागाला वर्तुळाचा काय म्हणायचा बाह्य भाग। बघा अंतर्भाग सोडून हे कडेवरील बिंदू पण सोडून परिघावरील त्याच्या बाहेर जे काय आहे म्हणजे त्रिज्येपेक्षा जास्त अंतरावरील जे काही बिंदू आहे एल एन एम तर यांना काय म्हणायचं की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू किंवा वर्तुळाचा बाह्य भाग। वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा जास्त अंतरावर असलेले बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात असतात। आता वर्तुळ कंस बघा आपण जशी काही एक बांगडी असते बांगडीचे दोन सारखे तुकडे केले तर दोन वेगवेगळे तुकडे मिळतात आपल्याला त्या बांगडीचे, तर त्याच पद्धतीने हा जो काही सर्कल आहे तर सोबतच्या आकृतीत ए व सी हे वर्तुळावरील दोन बिंदू आहे की या दोन बिंदूमुळे काय झालं की वर्तुळाचा हा वरील भाग आणि हा खालील भाग दोन तयार झालेले। पण जर आपण याचं वाचन केलं तर कंस ए सी इकडून पण वाचलं तर कंस ए सीच होणार आहे, मग आपल्याला नेमकं कोणत्या वरच्या कंसाचा विचार करायचा आहे का खालच्या किंवा इकडच्या कंसाचा विचार करायचा का इकडच्या, तर हे दाखवण्यासाठी आपण अजून त्यांच्यामध्ये काय घ्यायचं आहे एक बिंदू घ्यायचा आहे या पद्धतीने, मग याचं वाचन करायला आपलं सोपं होणार आहे। तर याचं वाचन आपण असं करणार आहे कंस ए बी सी, दुसऱ्या याचं वाचन कंस ए डी सी। तर या पद्धतीने आपल्याला एडीसी म्हटल्यावर आपण काय करणार आहोत खालचाच कंस बघणार आहोत, एबीसी म्हटल्यानंतर वरच्या भागात आपण बघणार आहे। तर बिंदू ए व सी मुळे होणारे दोन्ही कंस स्पष्टपणे समजण्यासाठी प्रत्येक कंसावर आणखी एक बिंदू घेतात। मग आकृतीत ए व सी ही दोन टोके असणारे कंस ए बी सी व कंस ए सी डी हे दोन कंस आहेत। तर आता आपण हा जो काही अभ्यास केला यावर आधारित आपल्याला सराव संच देखील सोडवायचा आहे। अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून घ्या। स्कॉलरशिपवरील बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे, प्लेलिस्टमध्ये आपण बघून घ्या। यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन समजतील। आपण सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।